त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना असे बहुतांशी लोक या ठिकाणी या संघ बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. या देशातील मोदी सरकारला चले जाऊचं म्हणतोत आणि या ठिकाणी ते जे कायदे पारित केलेत ते ताबडतोब मागे घ्या. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढची दरवाढ झालेली ती रद्द करा. या सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी रोडवर आज देशभरात लोक उतरलेले आहेत. कोणाला प्रतिक्रिया विचारायची? हे तुमच्या हातात राहू द्या, दोन मिनटात मला व्हिडिओ शेतकरी कामगार एक चुकीचा. आज भारत बंद आंदोलन या ठिकाणी देशभरात होत आहे. खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी कायदे, त्याचबरोबर या देशात बिल विधेयक 2020 कजे वीज बिल आज प्रति युनिट 4 ते 7 रुपये 8 रुपये युनिट पडतं. वीज बिल विधेयक 2020 हे पारित केल्याच्यानंतर ते 28 रुपये युनिट वीज बिल पडणार आहे. या ठिकाणी शेतकरी कायदे अंमलात आणल्याच्यानंतर या ठिकाणी हमाल मापाडी असेल, साधा सर्वसामान्य कामगार असेल काम करणारा, याच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पडणार आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहे. म्हणून या देशातील जातीयवादी, धर्मवादी, जनविरोधी, या देशातील शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, कष्टकरी विरोधी, हमाल मापाडी विरोधी सरकार चले जाऊची घोषणा या ठिकाणी आम्ही देतो. आणि या भारत बंदमध्ये शेवगावमधून सहभागी होतो. या बंदमध्ये शेतकरी विरोधी कायदे रद्द, कामगार विरोधी कायदे रद्द, वीज बिल विधेयक 2020 रद्द, मोदी सरकार चले जाओ, शेतकऱ्यावर अन्याय करणार सरकार चले जाओ, कामगारावर अन्याय करणार सरकार चले जाओ, हमाल मापाडीवर अन्याय करणार सरकार चले जाओ,